हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोझिट फंक्शन त्याचा थेरम आपण बघितलेला, म्हणजेच आपण त्याला चेन रूल असं म्हणतोय. तर कंपोझिट फंक्शनचा थेरम जर तुमच्या व्यवस्थित लक्षात आला असेल तर बाळांनो, आज या ठिकाणी आपण काय करतोय बघा, काही स्टँडर्ड फंक्शन आहेत त्यांच्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आज आपण डिस्कस करूया. कारण हे फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काही सुद्धा अडचण येणार नाही, लक्षात घ्या. तर मग कोणते फॉर्म्युले आहेत? मी या ठिकाणी फॉर्म्युले देताना रेग्युलर फंक्शनचा फॉर्म्युला दिलेला आहे, बरोबर त्याच्या पॅरलल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोझिट फंक्शन त्याचाही फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे यावरून तुम्हाला काय होणार आहे, जर रेग्युलर फंक्शनचा फॉर्म्युला असेल तर त्याच सारखा कंपोझिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा पण फॉर्म्युला आहे. फक्त त्याच्यात तुम्हाला एक्स्ट्राचं काय करायचं आहे, जो काही कंपोझिट फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फक्त एक्स्ट्राचा घ्यायचा आहे, एवढं लक्षात घ्या. कारण आपण चेन रूल मध्ये तेच बघितलेलं आहे. तर मग आज आता काय करूया, हे सगळे फॉर्म्युले डिस्कस करूया आणि या फॉर्म्युलेच्या नंतर मग आपण वन बाय वन एक्झाम्पल्स कडे जाऊया. तर मग बघा, पहिल्यापासून जर आपण फॉर्म्युले डिस्कस केले तर फर्स्ट फॉर्म्युला, दॅट इज अ रेग्युलर फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन काय येतो, एन एक्स रेस टू एन मायनस वन. आता लक्षात घ्या, एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेताय, काय येतो त्याचा डेरिव्हेटिव्ह, एन एक्स रेस टू एन मायनस वन. आता या ठिकाणी एन ची व्हॅल्यू कुठलाही इंटीजर जरी असेल तरी तुम्ही हाच फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करू शकताय, बरोबर. आता जर तुम्ही एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेस टू एन मायनस वन म्हणत असाल तर आता मग त्याच्यावरूनच कंपोझिटचा फॉर्म्युला कसा तयार होतोय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन. आता एफ ऑफ एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा, एन एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे आपण त्या एफ ऑफ एक्सचा परत काय करतोय, डेरिव्हेटिव्ह घेतोय. लक्षात घ्या, या ठिकाणी मी डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच त्याला आपण एफ डॅश ऑफ एक्स इथं असं नोट केलेलं आहे. म्हणजे नोटेशन सर्वांना लक्षात आलं पाहिजे, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, लक्षात घ्या. मग इथं झालं काय, एफ ऑफ एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह एन एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन इंटू डी बाय डी एक्स एफ ऑफ एक्स. म्हणजे एक्स सोडून त्या ठिकाणी कुठलाही एखादं फंक्शन असेल तर तुम्हाला फॉर्म्युला तसाच अप्लाय करायचा आहे, फक्त त्या फंक्शनचा पुन्हा एकदा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेतला पाहिजे, लक्षात घ्या. मग तिथं एफ ऑफ एक्सच्या जागी समजा ए एक्स प्लस बी रेस टू एन पण असू शकतं, म्हणजे एखादा लिनियर पॉलिनॉमियल पण त्या ठिकाणी दिलेला असू शकतो. मग ए एक्स प्लस बी रेस टू एन त्याचाही डेरिव्हेटिव्ह एन ए एक्स प्लस बी रेस टू एन मायनस वन इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी. आणि मग त्या ए एक्स प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह किती येतो, ए. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी तो फॉर्म्युला अप्लाय करू शकताय. तर बघा, एक्स सोडून काही काय असे ना, त्याला तुम्ही काय सपोज करताय, कंपोझिट फंक्शन. आणि त्या कंपोझिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताना फॉर्म्युला रेग्युलर फंक्शनचा आहे तोच यूज करायचा. फक्त ज्यादा तुम्हाला काय घ्यायचं आहे, त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला एक्स्ट्राचा घ्यायचा आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला विच इज व्हेरी सिम्पल, बघा ना, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू एक्सच आहे. आयुष्यभर लक्षात राहील असा एकमेव फॉर्म्युला आहे बाळांनो, कारण ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच येतो आणि ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन सुद्धा ई रेस टू एक्सच येतं, बरोबर ना. त्यामुळं हा फॉर्म्युला सर्वांना लक्षात राहील. तर बघा, मग ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे. तसंच मग कंपोझिट मध्ये काय होतं, ई रेस टू एक्सच्या जागी काय असणार आहे, एफ ऑफ एक्स असणार आहे. मग ई रेस टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो बघा, ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. हा एफ डॅश एक्स म्हणजेच काय, डी बाय डी एक्स एफ ऑफ एक्स, लक्षात घ्या. म्हणजे एक्स सोडून तिथं समजा आता ई रेस टू एक्स बाय टू असेल, म्हणजे हा ऑदर दॅन एक्स झाला, म्हणजे तुम्हाला त्या एक्स बाय टूचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. आपण जेव्हा एक्झाम्पल्स बघूया त्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा लक्षात घ्या, मी जो फॉर्म्युला आपण त्यामध्ये यूज करतोय तो फॉर्म्युला साईडला लिहिणार आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल. तर बघा, मग ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच आहे, त्यामुळं ई रेस टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ई रेस टू एफ ऑफ एक्सच इंटू काय, फक्त एफ डॅश ऑफ एक्स, कारण तो कंपोझिट आहे म्हणून आपण त्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. तसंच पुढे जाऊया, ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह.
आता ए रेस टू एक्स डेरिवेटिव काय तो बघा ए रेस टू एक्स इन टू लॉग ए वेर दिस ए इज अ स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन वन असणारा हा जो ए आहे दॅट ए इज अ स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन वन बरोबर आता मग तेच तुम्ही एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स ठेवा म्हणजे ए रेस टू एफ ऑफ एक्सचा डेरिवेटिव काय येतो बघा ए रेस टू एफ ऑफ एक्स इन टू लॉग ए इन टू काय येतं एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे त्या एफ ऑफ एक्सचा तुम्ही काय केलात परत डेरिव्हेटिव्ह घेतलेल्या लक्षात घ्या म्हणजे ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स लॉग ए त्याप्रमाणे ए रेस टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एफ ऑफ एक्स लॉग ए इन टू काय एफ डॅश ऑफ एक्स आता तसंच लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा वन बाय एक्स सिंपल आहे मग एक्सच्या जागी जर तुम्ही एफ ऑफ एक्स घेतलात तर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय बदल होणार आहे का काहीच नाही फॉर्म्युला तोच लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन बाय एफ ऑफ एक्स इन टू त्या एफ ऑफ एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजेच काय वन बाय एफ ऑफ एक्स इन टू एफ डॅश ऑफ एक्स बघा लक्षात येतात का की असेच पुढचे सगळे फॉर्म्युले आहेत आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे जर डेरिव्हेटिव्ह बघितले साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे मग साईन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे कॉस एफ ऑफ एक्स इन टू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह तोच फक्त एक्सच्या जागी तुम्ही एफ ऑफ एक्स घेणार आहे आणि त्या एफ ऑफ एक्सचा तुम्हाला परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे या सगळ्या ठिकाणी तुम्ही त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतल्या लक्षात घ्या तसंच कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स आहे त्यामुळे कॉस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एफ ऑफ एक्स इन टू काय तर एफ डॅश ऑफ एक्स त्यानंतर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स येतो त्यावरून मग टॅन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स इन टू काय एफ डॅश ऑफ एक्स तो एक्स सोडून जो काय फंक्शन असणार आहे म्हणजे अदर दॅन एक्स समजा टू एक्स असेल तर त्याचा परत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा थ्री एक्स प्लस फोर असेल त्याचा परत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा लक्षात घ्या म्हणजे कंपोजिट फंक्शनचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह हा घ्यावा लागणार आहे कुठं डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये बरोबर त्याच्यानंतर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स आहे त्याच पद्धतीनं मग कॉट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो बघा मायनस कोसेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स इन टू एफ डॅश ऑफ एक्स नंतर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक एक्स टॅन एक्स बरोबर ना सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स मग सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा सेक एफ ऑफ एक्स टॅन एफ ऑफ एक्स इंटू काय आहे एफ डॅश ऑफ एक्स समजतं का बघा नंतर कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स मग आपण कोसेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणणार आहोत बघा मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स इंटू काय आहे एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एक्स जिथं आहे तिथं तुम्ही एफ ऑफ एक्स ठेवणार आहे आणि एक्स्ट्राचं काय त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे ही आहे मेथड डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन फाइंड आउट करायची आता जेव्हा आपण याची एक्झाम्पल्स बघूया तेव्हा एक दोन ते तीन पहिले जे दोन तीन एक्झाम्पल्स आहेत ती मी दोन्ही मेथडने सॉल्व्ह करणार आहे दोन्ही मेथडने म्हणजेच काय एक पहिलं आपण तिथं काय करणार आहोत यू सबस्टिट्यूट करून चेन रूल यूज करायचा आणि दुसरी ही फॉर्म्युला मेथड म्हणजे त्या कंपोजिट फंक्शनला आपण एफ ऑफ एक्स कन्सिडर करून त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मल्टिप्लाय करायचा आहे नंतर पुढे जाऊया आता इथं आपण लॉग एक्स हा जो डेरिव्हेटिव्ह बघितलेला आहे बाळांनो हा लॉग एक्स आहे म्हणजे याचा बेस आपण काय म्हणतोय ई दॅट इज अ नॅचरल लॉगरिथम आता मग एखाद्या लॉगचा बेस अदर दॅन ई असेल बरोबर मग अशा वेळी त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा बघा लॉग एक्स टू द बेस ए वेअर दिस ए स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन वन असेल तर लॉग एक्स टू द बेस ए याचा डेरिव्हेटिव्ह वन डिवायडेड बाय एक्स लॉग ए येतो आता या ठिकाणी तुम्ही काय करता बघा लॉग एक्स टू द बेस ए आहे ना इथं तुम्ही चेंज द बेस प्रॉपर्टी युज करताय आता चेंज द बेस प्रॉपर्टी कशी युज करणार तुम्ही बघा इथं तुम्ही हा लॉग एक्स टू द बेस ए कसं लिहिता बघा लॉग एक्स डिवाइड बाय लॉग ए म्हणजे लॉग एक्स टू द बेस ए आपण कसं लिहिलं लॉग एक्स डिवाइड बाय लॉग ए चेंज द बेस प्रॉपर्टी आहे मग वन बाय लॉग ए हा कॉन्स्टंट बाहेर घेतला आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो वन बाय एक्स त्यामुळं लॉग एक्स टू द बेस ए याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो वन डिवाइडेड बाय एक्स लॉग ए वेअर दिस ए स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन वन असला पाहिजे बरोबर आता मग एक्सच्या जागी जर समजा तुम्ही एफ ऑफ एक्स ठेवला रिप्लेस एक्स बाय एफ ऑफ एक्स फॉर्म्युला तोच आहे म्हणजे काय येणार बघा वन बाय एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स ठेवणार आणि परत
त्या एफ ऑफ एक्स चा तुम्हाला काय करायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे बरोबर म्हणजे लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे वन बाय एफ ऑफ एक्स लॉग ए इंटू काय आहे एफ डॅश ऑफ एक्स बरोबर पुढे जाऊया रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह आता खर तर या रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह तुम्ही एक्स रेस टू यांच्या या फॉर्म्युलावरून सुद्धा फाइंड आउट करू शकताय कारण आपल्याला माहित आहे रूट एक्स म्हणजेच आपण काय लिहितो बघा रूट एक्स म्हणजेच एक्स रेस टू वन बाय टू असं आपण लिहू शकतो ना म्हणजे इथं यांची व्हॅल्यू काय येणार तुम्ही वन बाय टू द्या मग फॉर्म्युला तोच अप्लाय करा ना एक्स रेस टू यांचा डेरिव्हेटिव्ह काय आहे यन एक्स रेस टू यन मायनस वन यूज द सेम फॉर्म्युला वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज इक्वल्स टू वन बाय टू रूट एक्स आता मग रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन बाय टू रूट एक्स आहे तर रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तर बघा मग एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स ठेवलात तुम्ही एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स आणि इन टू त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय एफ डॅश ऑफ एक्स समजतो का बघा सर्वांना व्यवस्थित लक्षात येतं का बघा त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ मॉड्युलस ऑफ एक्स म्हणजे समजा मॉड्युलस ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचा तर हा डेरिव्हेटिव्ह एक्स लेस दॅन झिरो असेल तर मायनस वन एक्स ग्रेटर दॅन झिरो असेल तर काय येणार आहे प्लस वन येणार आहे म्हणजे मायनस वन प्लस वन बरोबर तर कसं इथं मॉड एक्सचा डेरिव्हेटिव्ह मॉड एक्स डिवाइड बाय एक्स म्हणा किंवा एक्स डिवाइड बाय मॉड एक्स तुम्ही म्हणू शकता म्हणजे मॉड्युलस ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मॉड एक्स डिवाइड बाय एक्स ऑर एक्स डिवाइड बाय मॉड एक्स लक्षात घ्या तर हा झाला मॉड एक्सचा डेरिव्हेटिव्ह त्याच पद्धतीने आता आपल्याला माहित आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट वेदर दॅट कॉन्स्टंट इज पॉझिटिव्ह दॅट कॉन्स्टंट इज निगेटिव्ह रॅशनल इरॅशनल कुठलाही कॉन्स्टंट असू दे तर त्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती येतो झिरो बरोबर आता लक्षात घ्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो येतो म्हणजे तुम्हाला हे माहित पाहिजे ए रेस टू ए ई रेस टू ई साइन ए दीज ऑल आर कॉन्स्टंट कारण ए कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटच्या पॉवर मध्ये तुम्ही दुसरा एखादा कॉन्स्टंट घेतला तर तो काय होणार आहे कॉन्स्टंटच होईल ई रेस टू ई हा सुद्धा काय आहे कॉन्स्टंट आहे साइन ए दॅट इज ऑल्सो कॉन्स्टंट बरोबर ना म्हणजेच कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट इज अगेन अ कॉन्स्टंट त्यामुळं जरी तुम्हाला याचा जरी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल साइन ए असेल कॉस ए असेल टॅन ए लॉग ए असेल लक्षात घ्या तर हे सगळे काय असणार आहे दिस ऑल आर कॉन्स्टंट अँड वी नो डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट इज अ झिरो त्यामुळं इथं कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे झिरो आता समजा तो कॉन्स्टंट निगेटिव्ह आहे शेवटी निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह तो कॉन्स्टंटच आहे ना त्यामुळं त्याचा डेरिव्हेटिव्ह हा काय येणार आहे ऑलवेज झिरोच येणार आहे लक्षात घ्या त्याचप्रमाणे आपल्याला माहित असलं पाहिजे जर दोन फंक्शन्स किंवा दोन पेक्षा अधिक फंक्शन्स हे जर डिफरन्शिएबल फंक्शन्स असतील आता डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजेच काय त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाला पाहिजे बरोबर मग इथं यू व्ही दीज आर द डिफरन्शिएबल फंक्शन्स आणि जर त्यांची आपण इथं ऍडिशन घेतली किंवा सबस्ट्रॅक्शन घेतलं तर काय करायला पाहिजे तुम्हाला त्या प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि त्यांच्या इन बिटवीन तुम्हाला तेच साईन घ्यायचं आहे लक्षात घ्या म्हणजे कसं यू प्लस मायनस व्ही असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह घेताना तुम्ही काय करताय डी यू बाय डी एक्स प्लस मायनस डी व्ही बाय डी एक्स जर समजा यू प्लस मायनस व्ही प्लस मायनस डब्ल्यू असेल तर तुम्ही तिथे काय करणार डी यू बाय डी एक्स प्लस मायनस डी व्ही बाय डी एक्स प्लस मायनस डी डब्ल्यू बाय डी एक्स म्हणजे ऍडिशन असेल तर तुम्ही सरळ तिथं काय करा प्रत्येक फंक्शनचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या किंवा सबस्ट्रॅक्शन असेल तिथं सुद्धा तुम्ही प्रत्येक फंक्शनचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे लक्षात घ्या आता त्याचनंतर महत्वाचा रूल आहे दॅट इज अ प्रोडक्ट रूल आता प्रोडक्ट रूल मध्ये एक लक्षात घ्या कितीही फंक्शन्स असतील दोन असतील तीन असतील चार असतील पाच असतील तुम्हाला काय करायचंय बघा एका वेळी एकाच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फक्त घ्यायचा आहे आणि बाकीचे राहिलेले सगळे फंक्शन्स तुम्हाला आउटसाइड दॅट डेरिव्हेटिव्ह साइन पुट करायचे समजा चार फंक्शन्स आहेत तर तुम्ही काय करणार आहे एका वेळी एकाचा डेरिव्हेटिव्ह आणि राहिलेले तीन फंक्शन्स बाहेर फक्त कुठल्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह रिपीट होऊ द्यायचा नाही म्हणजे बघा इथं आता तीन फंक्शन्स दिलेले आहेत यू व्ही आणि डब्ल्यू बरोबर मग इथं तुम्ही काय करणार आहे डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर यू व्ही बाहेर व्हीचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर यू डब्ल्यू बाहेर आणि यूचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर व्ही डब्ल्यू बाहेर आहे म्हणजे एका वेळी एकाच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि राहिलेले सगळे फंक्शन्स तुम्हाला डेरिव्हेटिव्ह साइनच्या बाहेर घ्यायचे आहेत मग असे यन फंक्शन्स असतील
इथं एन फंक्शन्स तुम्हाला दिलेले असतील एफ वन एफ टू एफ थ्री अप टू एफ एन, तर तुम्हाला एका वेळी एकाच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. रिमेनिंग ऑल एन मायनस वन फंक्शन्स टेकन आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह साइन. रिमेंबर, नाहीतर असं व्हायला नको एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जमतोय बाकीच्याचे जमत नाही, म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी त्याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, असं चालणार नाही. एका वेळी एकाच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि बाकीचे रिमेनिंग ऑल फंक्शन्स आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह साइन, आणि त्यांच्यामध्ये काय असणार आहे, प्लस असणार आहे. आता इथं एक लक्षात घ्या, या ठिकाणी सिक्वेन्स महत्वाचा नाहीये. म्हणजे सुरुवातीला तुम्ही डब्ल्यू घेतलात काय किंवा यू घेतलात काय, युचा डेरिव्हेटिव्ह घ्या, व्ही डब्ल्यू बाहेर ठेवा, काही फरक पडत नाही, कारण इथं मध्ये साइन काय आहे, ऍडिशन. आणि आपल्याला माहित आहे ऍडिशन इज अ कम्युटेटिव्ह, मीन्स के प्लस बी इज इक्वल्स टू बी प्लस ए, राईट. त्याच पद्धतीनं बघा, क्वेश्चन रूल आहे यु बाय व्ही. आता इथं प्रोडक्ट रूल मध्ये सिक्वेन्स महत्वाचा नव्हता, म्हणजे तुम्ही पहिला कुठलाही फंक्शन्स घ्या, पहिला कुठल्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, मात्र जेव्हा तुम्ही क्वेश्चन रूल कडे जाताय तेव्हा मात्र तुम्हाला सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. तर इथं तुम्ही काय करता, सुरुवातीला डिनॉमिनेटर घ्या, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर बाहेर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह अँड दिस होल डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ द डिनॉमिनेटर. म्हणजे काय केलं या ठिकाणी बघा, सुरुवातीला डिनॉमिनेटर न्युमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतला मायनस न्युमरेटर बाहेर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतला अपॉन डिनॉमिनेटरचा काय आहे, स्क्वेअर आहे, बरोबर. इथं क्वेश्चन रूल मध्ये मात्र तुम्हाला सुरुवातीला डिनॉमिनेटर घ्यायचा आहे, नंतर न्युमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्युमरेटर बाहेर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. आता इथं सुद्धा आपण एका फंक्शनचा एकदाच डेरिव्हेटिव्ह घेतोय, मात्र इथं सबस्ट्रॅक्शन असल्यामुळं सबस्ट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह, त्यामुळं इथं तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे सुरुवातीला डिनॉमिनेटर न्युमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्युमरेटर बाहेर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर शेवटचा फॉर्म्युला आहे बघा, कॉन्स्टंट इंटू फंक्शन असेल तर तुम्ही इथं सरळ काय करायचा, तो जो कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्ह साइनच्या बाहेर घ्या आणि फक्त त्या फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेणार आहे. समजा तुम्हाला वाटलं या ठिकाणी तुम्ही प्रोडक्ट रूल युज करावा वाटलं असं, तर तुम्ही युज करू शकता. बघा, कॉन्स्टंट बाहेर युचा डेरिव्हेटिव्ह प्लस यु बाहेर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरोच येणार आहे, त्यामुळे झिरो इंटू एनिथिंग झिरो म्हणजे आलं काय आन्सर, के इंटू यु डॅश. तर बघा, हे जे सगळे 18 फॉर्म्युले आहेत, हे 18 फॉर्म्युले हे रिझल्ट तुम्हाला माहीत असले पाहिजे. हे रिझल्ट जर तुम्हाला माहीत असतील तर याच्यावरचे एक्झाम्पल्स तुम्हाला इझिली लक्षात येतील. जर फॉर्म्युले माहीत असतील तर एक्झाम्पल सोडवणं काही सुद्धा अवघड नाहीये, लक्षात घ्या. आता हे फॉर्म्युले जर सर्वांच्या लक्षात आले असतील तर आम्ही याच्यावरचे एक्झाम्पल्स आता आपल्याला बघायचे. ते एक्झाम्पल्स आपण आता लगेच बघूया, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक एक्झाम्पल मी दोन मेथडनी सॉल्व्ह करणार आहे, एक आपल्या चेन रूलनी आणि एक युझिंग धिस फॉर्म्युला. त्यामुळे हे फॉर्म्युले व्यवस्थित सर्वांना लक्षात आलेत का, बघा एक्झाम्पल्स मी सोडवून देईन. आता लगेच आपण याच्या एक्झाम्पल्स कडे जाऊया. तर बघा, आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोझिट फंक्शन आणि त्याचे फॉर्म्युले बघितलेले, बरोबर ना. तर आज त्या टाईपचं पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी मी सोडवून देतोय. आता हे जे एक्झाम्पल आहे मी दोन्ही मेथडनी सोडवून देणार आहे, एक म्हणजे युझिंग सबस्टिट्यूशन आणि युझिंग चेन रूल, आणि दुसरं युझिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोझिट फंक्शनचा फॉर्म्युला. बरोबर, जे फॉर्म्युलाची लिस्ट आपण बघितलेली आहे त्याचा युज करून हे एक्झाम्पल सोडवणार आहे, त्याचबरोबर चेन रूलचा युज करून पण हे एक्झाम्पल मी या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. तर जाऊया मग याच्या सोल्युशन कडे. बघा, सुरुवातीला काय करूया या ठिकाणी, येस गिवन y इज इक्वल टू काय बघा, स्क्वेअर रूट मध्ये साइन एक्स प्लस कॉस एक्स, दिस इज द गिवन फंक्शन, बरोबर ना. आता इथं मेथड वन म्हणतो मी, पहिली मेथड या ठिकाणी यूज करूया. आता ती मेथड काय करायचं बघा, सपोज म्हणतो मी, सपोज u इज इक्वल टू आपण घेऊया साइन एक्स प्लस कॉस एक्स, म्हणजे u हा काय झाला, x चा फंक्शन झालेला आहे, u इज अ फंक्शन ऑफ x. त्यामुळे आता बघा, जर मी साइन एक्स प्लस कॉस एक्स बद्दल जर u सपोज केलं तर व्हॉट y बिकम्स, येस y इज इक्वल्स टू काय होणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ u, म्हणजे y इज अ फंक्शन ऑफ u अँड u इज अ फंक्शन ऑफ x, बरोबर. आणि मग पुढे वी नो चेन रूल, काय बघा, चेन रूल dy by dx इज इक्वल्स टू dy by du
इंटू काय बघा डीयू बाय डीएक्स याला म्हणून तुम्ही नंबर वन. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला, वाय इज अ फंक्शन ऑफ यू अँड यू इज अ फंक्शन ऑफ एक्स. मग इथं झालं तसं बघा रिलेशन, वाय इज अ फंक्शन ऑफ यू आणि यू इज अ फंक्शन ऑफ एक्स. आणि आपल्याला डीवाय बाय डीएक्स फाइंड आउट करायचं आहे. तर डीवाय बाय डीएक्स फाइंड आउट करण्यासाठी इथं काय केलं पाहिजे, डीवाय बाय डीयू काढायचं आहे आणि त्यानंतर डीयू बाय डीएक्स आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर बघा मग इथं आता डीवाय बाय डीयू इंटू डीयू बाय डीएक्स आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर मी इथं काय करतो बघा मग, लेट डीवाय बाय डीयू अगोदर मी फाइंड आउट करतो. आता डीवाय बाय डीयू काय येतो बघा, डी बाय डीयू ऑफ वाय किती आहे, रूट यू. आता सांगा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, वन बाय टू रूट एक्स, बरोबर ना. मग तसं रूट यू चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, वन बाय टू रूट यू, बरोबर ना. आणि मग आपल्याला डीवाय बाय डीएक्स काढायचं आहे, त्यामुळे येणारं जे उत्तर आहे ते एक्सच्याच फॉर्म मध्ये असलं पाहिजे. म्हणून मी तर काय करतो बघा, वन डिवायडेड बाय टू रूट यू म्हणजेच काय बघा, दॅट इज अ साईन एक्स प्लस कॉस एक्स आहे तशी व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली. म्हणजे डीवाय बाय डी यू ची व्हॅल्यू किती आली बघा, वन बाय टू रूट साईन एक्स प्लस कॉस एक्स, बरोबर. आता हे तुम्हाला डीवाय बाय डी यू मिळालेलं आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट काय बघा, आपल्याला डीयू बाय डीएक्स फाइंड आउट करायचं आहे. आता डीयू बाय डीएक्स म्हणतो मी, डीयू बाय डीएक्स म्हणजेच काय, डी बाय डीएक्स ऑफ यू काय बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ यू, दॅट इज साईन एक्स प्लस कॉस एक्स, बरोबर. आणि आपल्याला माहित आहे बाय द रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, जर दोन फंक्शनची ऍडिशन असेल आणि त्याचं जर डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं असेल तर आपण इथं काय करतोय, त्या प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतोय, बरोबर. तर मग डेरिव्हेटिव्ह घेऊया या ठिकाणी, किती येतं बघा, डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ किती, कॉस एक्स. आणि मला सांगा मग आता, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स, साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस एक्स, आणि प्लस कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती येतो, मायनस साईन एक्स, लक्षात घ्या. त्यामुळं देअरफोर डीयू बाय डी एक्स किती आलं बघा, व्हॉट इज द डीयू बाय डी एक्स, दॅट इज कॉस एक्स मायनस किती येतं बघा, साईन एक्स, हा आला डीयू बाय डीएक्स. झालं, म्हणजे आता आपल्याला डीवाय बाय डीएक्स फाइंड आउट करण्यासाठी दोन डेरिव्हेटिव्ह लागणार होते, एक डीवाय बाय डीयू आणि दुसरं डीयू बाय डीएक्स. आपण इथे दोन्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेले आहेत. आता या दोन्हीच्याही व्हॅल्यूज आपण वन मध्ये पुट करूया. सो वन बिकम्स, वन बिकम्स काय होतं बघा, वन डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, बघा आता डीवाय बाय डीयू किती आहे, वन डिवायडेड बाय टू रूट साईन एक्स प्लस कॉस एक्स आणि इन टू यस डीयू बाय डीएक्स किती आहे बघा, कॉस एक्स मायनस साईन एक्स, लक्षात घ्या. आणि म्हणून मग फायनली देअरफोर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू किती येतं बघा, कॉस एक्स मायनस साईन एक्स डिवाइड बाय टू रूट साईन एक्स प्लस कॉस एक्स, लक्षात आलं का बघा, हा असणार आहे डीवाय बाय डीएक्स. सर्वांना समजतं? तर इथं काय केलं बघा, मी परत एकदा एक्सप्लेन करतोय, वाय इज इक्वल्स टू रूट साईन एक्स प्लस कॉस एक्स आहे. याचा डेरिव्हेटिव्ह आपण मेथड टू म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युलाने पण सॉल्व्ह करणार आहोत, पण युझिंग चेन रूल जर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही, मी ते मेथड या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. पण मी सांगतो तुम्हाला, जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल म्हणजे डीवाय बाय डीएक्स फाइंड आउट करायचं असेल तर इन्स्टेड ऑफ युझिंग धिस मेथड युज द सेकंड मेथड. जी सेकंड मेथड खूप सोपी आहे, पण त्यासाठी अट एकच आहे की तुम्हाला फॉर्म्युले जे आहेत डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचे ते सगळे फॉर्म्युले माहीत असले पाहिजे. जर तुम्हाला ते फॉर्म्युले माहीत असतील तर तुम्हाला ही एक्झाम्पल सोडवणं काही अवघड नाहीये. तर इथं काय केलं बघा मग, वाय इज इक्वल्स टू रूट साईन एक्स प्लस कॉस एक्स, मी या ठिकाणी साईन एक्स प्लस कॉस एक्स ला यू सपोज केला. जर साईन एक्स प्लस कॉस एक्स यू असेल तर वाय बरोबर काय येतं, रूट यू. आता वाय बरोबर रूट यू असेल म्हणजे वाय इज अ फंक्शन ऑफ यू अँड यू इज अ फंक्शन ऑफ एक्स. आणि आपल्याला डीवाय बाय डीएक्स फाइंड आउट करायचं आहे, तर इथं काय होतं, डीवाय बाय डीयू इंटू डीयू बाय डीएक्स, बरोबर. तर बघा मग इथं डीवाय बाय डीयू इंटू डीयू बाय डीएक्स. आता आपल्याला डीवाय बाय डीयू फाइंड आउट करावं लागेल, कारण वाय बरोबर काय आलं, रूट यू. आता रूट यू चा डेरिव्हेटिव्ह किती येतो, रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन बाय टू रूट एक्स आहे. त्यामुळं रूट यू चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू जर घेतला तर तो किती येणार आहे, वन बाय टू रूट यू.
अँड सिम्पली रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ यू. यू ची व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी पुट करा ना, म्हणजेच काय येणार आहे, वन डिवायडेड बाय टू रूट साईन एक्स प्लस कॉस एक्स, दॅट इज डीवाय बाय डीयू. आता फक्त डीवाय बाय डीयू मिळालेला आहे, नंतर तुम्हाला डीयू बाय डीएक्स पण फाइंड आउट करायचा आहे. तर डीयू बाय डीएक्स साठी तुम्ही काय करणार, यू इज इक्वल्स टू साईन प्लस कॉस आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर मग घेऊया, बघा डीयू बाय डीएक्स किती येतो, बघा डी बाय डीएक्स ऑफ साईन एक्स प्लस कॉस एक्स, आणि या ठिकाणी तुम्ही साईन प्लस कॉसचा प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. नाउ व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स, दॅट इज अ कॉस एक्स, अँड व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, दॅट इज अ मायनस साईन एक्स. त्यामुळे डीयू बाय डीएक्स किती येतो बघा, कॉस एक्स मायनस साईन एक्स, बरोबर. आणि मग या आलेल्या व्हॅल्यूज फक्त या ठिकाणी पुट केल्या, त्यावरून तुम्हाला डीवाय बाय डीएक्स मिळालेला आहे. ही मेथड थोडीशी लेंदी आहे, थोडीशी मोठी वाटते, पण यापेक्षा खूप सोपी मेथड आहे, ज्या मेथड मी आधी ते एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. बघा मेथड टू. आता बघा मेथड टू नी तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. यात काय होतं बघा, येस गिव्हन म्हणतो मी वाय इज इक्वल्स टू किती आहे बघा, रूट साईन एक्स प्लस कॉस एक्स, बरोबर ना, हा दिलेला वाय आहे. आता डिफरन्शिएट बोथ साईड, डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग घेऊया डेरिव्हेटिव्ह घेतला काय येतं बघा, डीवाय बाय डीएक्स, डी बाय डीएक्स ऑफ रूट साईन एक्स प्लस कॉस एक्स. आता बाळांनो या ठिकाणी आपल्याला कंपोजिटचा कुठला फॉर्म्युला युज करायचा बघा, तो फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहितोय. तर फॉर्म्युला असा आहे डी बाय डीएक्स ऑफ रूट एफ ऑफ एक्स. नाउ व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स, तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो वन बाय टू रूट एफ ऑफ एक्स इन टू डी बाय डीएक्स ऑफ एफ ऑफ एक्स. डायरेक्ट फॉर्म्युला आपण युज करायचा, कारण मी तुम्हाला सांगितलं एक्स सोडून काही का असेना त्याला आपण काय म्हणतो एफ ऑफ एक्स, कारण रूट मध्ये या ठिकाणी दिलेलं फंक्शन आहे, बरोबर ना. इथं जर रूट मध्ये फक्त एक्स असता तर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह वन बाय टू रूट एक्स लिहिला असता, लक्षात घ्या. पण इथं नुसतं रूट एक्स नाही आहे, तर इथं रूट मध्ये साईन एक्स प्लस कॉस एक्स आहे, बरोबर. मग इथं आता वन बाय टू रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, हा कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी युज करायचा आहे. तर युज करूया मग, किती येतो बघा, मग या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेऊया. देअरफोर वन डिवायडेड बाय टू रूट साईन एक्स प्लस कॉस एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ किती बघा, साईन एक्स प्लस कॉस एक्स. आणि बघा ना आपण साईन एक्स प्लस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय ना, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स येतो. त्यामुळे फायनली बघा डीवाय बाय डी एक्स किती येतो, म्हणून डीवाय बाय डी एक्स दॅट इज अ कॉस एक्स मायनस साईन एक्स डिवाइड बाय टू रूट साईन एक्स प्लस कॉस एक्स अँड दॅट इज अ फायनल सोल्युशन. बघा म्हणजे दोन्ही मेथडनी तुम्हाला आन्सर तेच येणार आहे, फक्त सेकंड मेथड जी आहे ती सिंपल आहे, सोपी आहे. फक्त यासाठी तुम्हाला अट एवढीच आहे की तुम्हाला कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहीत असले पाहिजे. म्हणजे इथं आपण कोणता फॉर्म्युला युज केला, रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण युज केलेला आहे, बरोबर ना. तर बघा हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आले काय, याच पद्धतीनं तुम्ही फर्स्ट एक्सरसाइज मधले कंपोजिटचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यातले काही जे रिमेनिंग एक्झाम्पल्स जे राहिलेले आहेत, जे अवघड वाटतात तुम्हाला, ती एक्झाम्पल्स मी सोडवून देतो नेक्स्ट लेक्चरला. पण माझी विनंती आहे तुम्ही फर्स्ट मेथड युज न करता डायरेक्ट तुम्ही सेकंड मेथडला जा. सेकंड मेथड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि काय करा, प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना त्या त्या एक्झाम्पलमध्ये जो फॉर्म्युला तुम्ही युज करताय फर्स्ट राईट दॅट फॉर्म्युला, तो फॉर्म्युला तिथं लिहा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. आणि तेच फॉर्म्युले तुम्ही सारखं सारखं लिहिल्यामुळं तुम्हाला ते फॉर्म्युले पण आपोआप पाठ होऊन जातील. तर मग या पद्धतीनं तुम्ही एक्सरसाइज फर्स्ट मधले एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करा. बघा त्यातली जी काही टिपिकल एक्झाम्पल्स आहेत ती मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सोडवून देतो.